राज्यातल्या जनतेचे प्रश्न कोण सोडवायचे असा प्रश्न उपस्थित झाला तर उत्तर येतं राज्याच्या प्रमुखाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी। पण एकनाथ शिंदे हे सगळे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांच्या समोर जे प्रश्न निर्माण झाले ते सोडवण्यात अधिक व्यस्त आहेत। ते आणि त्यांचे 16 आमदार किंवा बाकीचे त्यांचे 40 आमदार यांची आमदारकी टिकेल का नाही टिकेल, राहुल नार्वेकरांनी आज भलेही सुनावणी पुढे ओढत जून पासून जून पर्यंत नेली असेल, परंतु राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होईल तेव्हा सुप्रीम कोर्ट एक दोन सुनावणीमध्ये निर्णय देऊन मोकळा होईल। आणि त्यावेळेला मग एकनाथ शिंदे यांनी मंडळींचं जे आमदारकी आहे सदस्यत्व आहे विधानसभेचं हे रद्द होईल, याच तणावामध्ये ते आहेत। मग ते राज्याचे प्रश्न कसे सोडवणार? आपण म्हणालो उपमुख्यमंत्री दोन आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे सध्या खूप मोठा सशेम यायला लागलेला आहे। त्यांचा पक्ष 2024 कसा वाचवायचा, लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या, आणि विधानसभेमध्ये आज असलेलं त्यांचं जे संख्याबळ आहे 105 हे संख्याबळ कसं टिकवायचं असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय। त्यामुळे बैठकावर बैठका, पार्टीच्या बैठका, पार्टीचे धोरण, पार्टीचे निर्णय हे सगळं काम सध्या सुरू आहे, त्यामुळे त्यांनाही वेळ नाही। आपण म्हणाला अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत, ते आता राज्याच्या मंत्रिमंडळात आलेत, उपमुख्यमंत्री झालेत, ते राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवतील, परंतु त्यांनाही वेळ नाही। त्यांची सुनावणी येत्या 6 ऑक्टोबरला होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, अजित पवारांचा की शरद पवारांचा? शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहे हे कोणाचं शेवटी, अजित पवारांचं की शरद पवारांचं? त्यामुळे तेही तणावात आहेत, त्यांचे सगळे लोकही तणावात आहेत, म्हणजे सरकार पक्षात असलेले हे तिन्ही लोक तणावात आहेत। त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या मंडळीकडे वेळ नाही हा एक भाग, परंतु एवढ्या अडचणीच्या काळामधून सुद्धा एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह। बातमी अशी आहे की भविष्यामध्ये येत्या 3-4-5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एका नव्या राजकीय पक्षाचा उदय होणार आहे। आपल्याला ऐकून धक्का बसला की नाही, एवढे सगळे पक्ष असताना पुन्हा पक्ष, हो पुन्हा एक पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे आणि या पक्षाचे संस्थापक असणार आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे। आपण म्हणाल हे तर तुम्ही काय आता खूप विचित्रच बोललात, अहो अजित पवारांकडे राष्ट्रवादी आहे ते नवा पक्ष कशाला काढतील, किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आहे त्यांना धनुष्यबाणही मिळाला आहे ते नवा पक्ष कसा काढतील? परंतु मित्रांनो, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्हीही नेते भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय होईल या गोष्टीने खूप चिंतेत आहेत, आणि त्यामुळे अचानकपणे जर सुप्रीम कोर्टाचा काही निर्णय आला आणि अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष मिळाला नाही, त्यांना घड्याळ हे चिन्ह मिळालं नाही, तर पर्याय व्यवस्था काहीतरी असली पाहिजे आणि तशी तयारी आपण केली पाहिजे। यासाठी अजित पवारांची एक यंत्रणा, एक खास यंत्रणा कामाला लागलेली आहे। त्या पक्षाचं नाव काय असावं, त्या पक्षाचं चिन्ह काय असावं, अर्थात ते चिन्ह तातडीने निवडणूक आयोगाकडून मिळणार नाही, परंतु काय असावं, कशा पद्धतीचं, याची चाचपणी आणि चर्चा अजित पवारांच्या खास गोटामध्ये झालेली आहे। बातमी अशी दुसरी आहे की परवा अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही दोन्ही मंडळी जेव्हा वर्षावर एकत्र बसली होती, वर्षावर एका मीटिंगच्या निमित्ताने हे सगळी मंडळी एकत्र आलेली होती आणि देवेंद्र फडणवीसांना या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी 10-5 मिनिटाचा वेळ लागणार होता। दरम्यानच्या काळात ज्या चर्चा एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चा याच होत्या की ठीक आहे आता हे सगळं झालं पण भविष्यात काय घडेल या संदर्भामध्ये काहीतरी विचार केला पाहिजे असा विचार एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला। आणि अजित पवार अगदी विनोदाच्या स्वरामध्ये असं म्हणाले, नवा पक्ष काढू, काय त्यात मोठं? नवा पक्ष काढू म्हणल्याबरोबर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना ताळी दिली। इतकी आतली बातमी आपल्यापर्यंत व्यवस्थितपणे पोचलेली आहे।
म्हणजे भविष्यामध्ये एक नवा राजकीय पक्ष उदयाला येऊ शकतो, त्याचे संस्थापक अजित पवार, एकनाथ शिंदे हे दोघे असू शकतात आणि या पक्षाचं नाव राष्ट्रवादी सेना असंही असू शकतं. अशा पद्धतीचं काम आणि तयारी सुरू झालेली आहे. इतकंच नाही, अधिक माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा आतली गोष्ट अशी आणखीन एक समजली, अहो हे काम तर गेल्या 2 महिन्यापूर्वी सुरू झालेलं आहे. अजित पवार एक स्वतंत्र पक्ष काढण्याच्या विचारात आहेतच, परंतु अजित पवार हा जो त्यांचा पक्ष स्वतंत्र काढण्याचा जो निर्णय आहे, हा निर्णय सध्या बाहेर पडू देत नाहीत कोणाला, म्हणजे कोणापर्यंत हा विषय पोचू देत नाहीत. आणि जर असा विषय बाहेर पोचला तर राज्यामध्ये त्याची चर्चा होईल आणि वेगळा संदेश महाराष्ट्राला जाईल. त्यामुळे ही बातमी फुटली नाही पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत सुरू आहे, किंवा अशा पद्धतीनं त्याची रचना ते करतायत. आपण एक तर्क बांधूया आता की खरं हे खरं असेल का, अजित पवारांच्या डोक्यामध्ये एक नवा पक्ष काढण्याचा विचार असू शकतो का? तर काही गोष्टी समोर अशा येतात की हो असू शकतो. कारण उद्या जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवारांची पार्टी आहे असं सुप्रीम कोर्टामध्ये फायनल झालं, तर अजित पवारांच्याकडे काय म्हणजे दुसरा पर्याय काय आहे? शिवाय आज एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिलेला शिवसेना हा पक्ष आणि त्यानंतर त्या मिळालेलं धनुष्यबाण हे चिन्ह, हे जर सुप्रीम कोर्टातून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं तर एकनाथ शिंदेने काय करायचं? एकनाथ शिंदेंचा गट, त्यांचे आमदार, अजित पवार त्यांचा गट, त्यांचे आमदार भविष्यामध्ये कुठल्या चिन्हावर राजकारण करणार आहेत? त्यांना काहीतरी पर्याय चिन्ह असलं पाहिजे, त्यांना पर्याय नाव असलं पाहिजे आणि त्यांना पर्याय पक्ष असला पाहिजे. राजकारणातली मंडळी वर्षभरानंतर काय घडेल त्याची आज तयारी करत असतात आणि अशी तयारी जर मुंबईमध्ये सुरू असेल, अजित पवार खास करून त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या स्टाईलनं त्यांनी जर अशा पद्धतीची यंत्रणा कामाला लावलेली असेल आणि राष्ट्रवादी सेना हा पक्ष भविष्यात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला जर बघायला मिळाला तर त्यात नवल वाटण्यासारखं कुठली महत्त्वाची गोष्ट नाही. याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि अजित पवार, आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं मंत्रालयामध्ये फारसं जमतंय असं नाही, दोघांमध्ये अनेक वेळा खटके उडत आहेत असं सांगितलं जात आहे. तसे तर अजित पवार जेव्हापासून मंत्रिमंडळामध्ये आलेले आहेत तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं आणि अजित पवारांच्या लोकांचंही जमत नाही, एकनाथ शिंदे यांच्या मंडळीचं लोकांचं आणि अजित पवार गटाचं त्यांचंही जमत नाही. प्रत्येकाची धोरणं वेगळी, प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी सध्या सुरू झालेली आहे. आणि अजित पवारांनी तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयावरच ताबा मिळवलाय आणि हा ताबा भारतीय जनता पार्टीला आता सहन होत नाही. भारतीय जनता पार्टीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे मंत्री अशा पद्धतीच्या तक्रारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करीत आहेत की अजित पवार आमच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात, आमच्या मंत्रालयाच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात, अशा पद्धतीच्या तक्रारीचा सूर या सगळ्या भारतीय जनता पार्टीचा सूर झालेला आहे. या गोष्टीचा अर्थ असा आहे की भलेही एकनाथ शिंदे, भलेही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले असले तरी यांचं एकत्र येणं हे राज्याच्या हितासाठी नाही, किंवा राज्याच्या विकासासाठी नाही, किंवा राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी नाही. महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी बेरोजगारी असताना आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उच्च पदस्थ शिक्षण आपल्या तरुणांनी घेतलं असताना सुद्धा कंत्राटी पद्धतीने सरकारी जागा भरण्याचं धोरण सुरू आहे. अहो तहसीलदार सारखा माणूस कंत्राटी पद्धतीने म्हणजे भाडे तत्वावर हे सरकार जर घेत असेल तर तहसीलदार पदासाठी MPSC केलेल्या लोकांनी काय करायचं, किंवा त्यासाठीच आवश्यक शिक्षण घेतलेल्या लोकांनी काय करायचं, असा मोठा प्रश्न राज्यासमोर आहे. आणि प्रश्न राज्याचे आहेत, पण राज्याच्या प्रश्नांपेक्षा पक्षाचेच प्रश्न जास्त आहेत. एकनाथ शिंदेंचे, देवेंद्र फडणवीसांचे आणि अजित पवारांचे, या तिघांचे स्वतःच्या पक्षाचे, कोर्टाचे, निवडणूक आयोगाचे एवढे मोठे प्रश्न त्या सर्वांच्या समोर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला काय, शेतकऱ्याला पीक विमा मिळाला काय, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली काय, किंवा बेरोजगारी कितीही वाढली काय, कुठल्या वेगळ्या प्रश्नाकडं, महत्त्वाच्या प्रश्नाकडं लक्ष द्यायला सरकारला अजिबात वेळ नाही. एकतर केंद्र सरकारचं कौतुक करणे,
नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी कसे खुश राहतील त्याचा प्रयत्न करणे किंवा तशा पद्धतीचं वर्तन करणे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला नको त्या विषयामध्ये गुंतवून ठेवणे आणि मग आपण आपल्या पक्षाचं जे राजकारण आहे किंवा आपला पक्ष वाचवण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या करत राहणे हे सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. यापेक्षा वेगळं काम या राज्यात काय नाही. तरी अशा अवस्थेमध्ये सुद्धा एखादा राजकीय पार्टी स्थापन करण्याची तयारी महाराष्ट्रामध्ये होते अशा पद्धतीचा सुगाव आपल्यापर्यंत पोचतो आणि ही बातमी मी सर्वात अगोदर म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर रिंगण आपल्याला देते की भविष्यामध्ये अशा पद्धतीचा एक राजकीय पक्ष उदयाला आलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याचे संस्थापक अध्यक्ष अजित पवार असू शकतात किंबहुना एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही एकत्र येऊन भविष्यामध्ये राजकारण करू शकतात. कारण एकनाथ शिंदे यांचं आणि अजित पवार यांचं या दोघांचंही भारतीय जनता पार्टीबरोबर भविष्यामध्ये अधिक काळ जमेल असं वाटत नाही. कारण त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या कामावरून वेगवेगळ्या मंत्रालयीन निर्णयावरून सातत्याने त्यांचे खटके होताना जे आपण पाहतो आहोत. बरे त्यांचं काय व्हायचं असेल ते होईल पण महाराष्ट्रामध्ये एक नवा पक्ष राजकीय पक्ष जर उदयाला आला तर त्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी सेना असं असेल. आता त्यांचं चिन्ह नेमकं काय असेल हे मात्र आपल्याला पाहायचंय. त्यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. परंतु या गोष्टीवर विश्वास ठेवायला हरकत नाही की भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना अजित पवार हे करतील आणि एक नवा राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण करताना आपण सगळेजण पाहू. आज इतकंच. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा.